मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजेच कृषी प्रधान राज्य असं म्हटलं जातं. जसं आपला भारत देश कृषी प्रधान आहे, तसंच महाराष्ट्रात सुद्धा शेतीचं उत्पन्न किंवा शेतीच्या बाबतीत खूप स्वयंपूर्ण असं राज्य म्हटलं जातं. म्हणून माझा प्रश्न असा आहे की बटाट्याच्या व्यापारामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रसिद्ध किंवा जिथे बटाट्याचा व्यापार जास्त प्रमाणात होतो असं शहर कोणतं? कारण बटाटे हे रोज आपल्या घरात खाल्ले जातात, तर किमान त्या बाबतीत ही एवढी जुजबी गोष्ट माहिती असावी अशी अपेक्षा आहे माझी. विचारूया, घरात बटाटे खातात का? काय काय करतात बटाट्याचं? भाजी. अजून काय करतात? बटाट्याची खिचडी, वडे हो ना. तर रोज आपण जेवणात एवढे बटाटे वापरतो, तर हे बटाटे कुठे विकले जातात, ह्याची मोठी बाजारपेठ कुठली? मला माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाही आहे, तरी विचारते. माहिती आहे? नाही. तुम्हाला काही अंदाज? महाराष्ट्रात बटाट्याची बाजारपेठ कुठल्या शहरात असेल बरं? नाही. खूप जास्त प्रमाणात इथे व्यापार केला जातो बटाट्याचा. वाशी वाशीच नाही. जिकडे उत्पन्न सुद्धा होतं बटाट्याचं खूप प्रमाणात, कुठल्या भागात उत्पन्न घेतलं जातं जास्त? एक म्हणजे तुमचं विदर्भामध्ये आलं असत. तुम्ही काही अंदाज दादा? पुण्यात. पुण्यात बरंच जवळ गेलात. पुण्यात मधलं कुठलं शहर? नारायणगाव असेल, मनसर असेल, अजून राजगुरुनगर खेळ. नाही, तुम्हाला माहितीये. चाकण. चाकण. चाकण नाही. तुम्ही पुण्यात बरोबर. पुण्यातलं कुठलं शहर? खेड, मनसर, जुन्नर. पण पुणे जिल्ह्यातलं कुठलं शहर? पुणे जिल्ह्यातलं जुन्नर हे बरोबर उत्तर आहे. बटाट्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ महाराष्ट्रात आहे जुन्नर या ठिकाणी, आणि तिथून बटाट्याचा व्यापार केला जातो. आणि मग आपल्या घराघरात बटाटे येतात आणि आपण त्याची भाजी, वडे, खिचडी करून खातो.